स्वातंत्र्य दिनाचा मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे, अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे। आमचं पहिलं प्राधान्य सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीन दुबळे, कष्टकरी हे घटक प्राधान्य आहे। ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळाले। सारथी आणि महाज्योती या संस्थांना बळकटी देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत या संस्थेला देखील उभारी देण्यात येत आहे। गेल्या 1.5 महिन्यात आम्ही जनहिताचे निर्णय घेतलेत। लोकांच्या हितांची कामं थांबविलेली नाहीत। त्यामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहनपर लाभ आम्ही देतो आहे। महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केलेली आहे। आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया।